जय गजानन, जय गुरुदेव। कुलस्वामिनी कुलदेवतेला वंदन करून मी श्रीहेमंत मंडलिक मंगळ वास्तूच्या वतीनं आपणास खंडग्रास चंद्रग्रहण याविषयी माहिती घेऊन आलो आहे। यावर्षी आषाढ पौर्णिमेला म्हणजेच दिनांक 16 आणि 17 जुलैच्या मध्यरात्री खंडग्रास प्रकारचं चंद्रग्रहण भारतासह संपूर्ण आशिया खंडामध्ये दिसणार आहे। सूर्य आणि चंद्राच्या मध्ये जेव्हा पृथ्वी येते तेव्हा ग्रहण चंद्रग्रहण होत असतं। ग्रहण चंद्रग्रहण हे नेहमी पौर्णिमेच्या आसपास होत असते। यावेळेचं चंद्रग्रहण हे खंडग्रास प्रकारचं चंद्रग्रहण आहे। जेव्हा चंद्राचा काही भाग पृथ्वीच्या सावलीमध्ये येतो तेव्हा खंडग्रास प्रकारचं चंद्रग्रहण होत असतं। दिनांक 16 जुलैला सायंकाळी 4 वाजल्यापासून वेदारंभास सुरुवात होत आहे। ग्रहणाचा स्पर्श साधारण रात्री 1:32 आहे, मध्य 3:01 आणि मोक्ष पहाटे 4:30 ग्रहण पर्वकाळ 2:58 आहे। विदारंभ दुपारी 4 वाजल्यापासून सुरू होत असल्याने बाल, आजारी, अशक्त व्यक्ती व गर्भवती स्त्रियांनी सायंकाळी म्हणजेच रात्री 8:40 तर ग्रहणाचे वेद पाळावे। या वेद काळामध्ये भोजन करणे, मलमूत्र त्यागणे, पाणी पिणे या सर्व गोष्टी वर्ज्य कराव्या। गर्भवती स्त्रियांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। शक्यतो रात्री ग्रहण सुरू असताना झोपणे, अन्नपदार्थांचं सेवन करणे, पाणी पिणे हे सर्व कृत्य वर्ज्य करावीत आणि एखाद्या देवतेचा नामजपवण करू शकता। ग्रहण पर्वकाळामध्ये धार्मिक ग्रंथांचं सुद्धा वाचन करू शकता, जसं ज्ञानेश्वरी आहे, रामायण आहे, या ग्रंथांचं सुद्धा आपण पर्वकाळामध्ये वाचन करू शकता। सर्वसाधारण 12 राशींना या ग्रहणाची फळं कशी असतील ते पाहूया आपण। मेष, मिथुन, सिंह या राशींना हे ग्रहण मध्यम स्वरूपाचे असेल। कर्क, तूळ आणि कुंभ, मीन या राशींना हे ग्रहण अतिशय शुभ फलदायी राहणार आहे। वृषभ, कन्या, धनु, मकर या राशींना हे ग्रहण अनिष्ट परिणामकारक देणार आहे। ज्या राशींना अशुभ आहे त्यांनी व गर्भवती स्त्रियांनी तसेच बाल, वृद्ध या व्यक्तीने हे ग्रहण पाहणे टाळावे। धन्यवाद। आपल्या जीवनातील ताणतणाव, प्रेम, माधुर्य, शिक्षण, विवाह, करिअर, अर्थप्राप्ती, उपासना या सर्व समस्येवर जन्मकुंडलीनुसार प्रत्यक्ष तथा ऑनलाईन मार्गदर्शन करणारी तसेच घरातील सर्व वास्तुदोष मुक्त करून एक मंगल वास्तू साकारणारी प्रसिद्ध ज्योतिष वास्तुविशारद हेमंतजी मंडलिक, अवश्य भेट द्या आमच्या मंगल वास्तूला आणि आपल्या विवंचनेतून मुक्त व्हा। तसेच या व्हिडिओला अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा। शुभम भवतु।